वेलकम बॅक टू प्रेमरशिप अकॅडमी. आपण जी एम आर शिकलो होतो, त्यानंतर आपल्याला आता जे आहे ते जी एम डी शिकायचं आहे. आपल्याला जे शिकायचं आहे ते जी एम डी, बरोबर आहे का? हा जी एम डी एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. जी एम आर जर तुम्हाला येत असेल तर जी एम डी हा जो कन्सेप्ट आहे तो एकदम सिम्पल आहे. बघा, जी एम डी काय सांगतो? जॉमॅट्रिकल मीन डिस्टन्स. आणि हे जी एम डी जो असतो तो सेपरेट फेजच्या रिलेटेड असतो. म्हणजे ए फेज आहे, बी फेज आहे, सी फेज आहे, बरोबर आहे का? ए बी सी से फेज सिस्टम, ह्या तिघांमधला सेल्फमधला नसतो. हा काय असतो? तिघांमधला जो जी डिस्टन्स असतो, मेन डिस्टन्स, त्याचा जो इक्विवलंट असतो त्याला काय म्हणतात? जी एम डी म्हणतात. सपोज हे प्लेस केले, सपोज माझे दोन कंडक्टर आहेत, बघा जी एम डी ऑफ टू कंडक्टर काय येणार आहे? ए फेज आहे, हा बी फेज आहे, बरं का? दोन डिफरंट फेज आहेत, हे सेपरेट केले डी डिस्टन्सने, बरोबर आहे का? जी एम डी काय येणार आहे? बघा, इक्विवेलेंट जी एम डी काढतो काय, हा इकडं गेला डी डिस्टन्सने, बरोबर आहे का? जी एम डी ऑफ ए काय झाला? हा इकडं ट्रॅव्हल होतोय डी डिस्टन्सने. आणि इकडे जी एम डी ऑफ बी काय झाला? हा इकडं होतोय डी डिस्टन्सने. आणि किती टर्म्स आहेत? दोन, बरोबर आहे का? डीचा स्क्वेअर म्हणजेच काय झालं रे? डी स्क्वेअर, डी स्क्वेअर आणि वन बाय रूट टू हे कॅन्सल झाले, म्हणजे जी एम डी ऑफ टू कंडक्टर सेपरेटेड बाय डी डिस्टन्स, बरोबर आहे का? सेपरेटेड बाय डी डिस्टन्स, त्यांचा जी एम डी काय येतोय? डी येतोय, बरोबर आहे का? आता नेक्स्ट बघा रे, जी एम डी ऑफ थ्री कंडक्टर्स, तीन कंडक्टर आहेत हॉरिझॉन्टली माउंटेड डी. हा जी एम डी कुणामध्ये असतो? डिफरेंट ए बी सी किंवा आर वाय बी, तीन कंडक्टरचा तुम्हाला काय काढायचा आहे? जी एम डी काढायचा आहे. तर कसं करणार रे? इकडे बघा, जी एम डी मी डायरेक्ट इक्विवेलेंट काढतो, जी एम डी, बरोबर आहे का? हाच ह्याचा इथपर्यंत बी सोबत डी, ह्याचा सी सोबत टू डी, करतोय का? काही डिफिकल्टी बघा, याचा सेल्फ नसतो, इथं सेल्फ 0.88 0.7788 घ्यायचा नाही, तो फक्त कशाला असतो? सेल्फ म्हणजे स्वतःबद्दल, बरोबर आहे का? इथं स्वतःबद्दल नाही. बी काय रे ह्यासोबत? डी. बी ह्यासोबत काय आहे? डी, बरोबर आहे का? आता सी ह्यासोबत, बी सोबत काय आहे? डी. सी ए सोबत काय आहे? टू डी, करेक्ट. हां, काय झालं रे? एक दोन, किती टर्म्स आहेत? एक दोन तीन चार पाच सहा, सहा टर्म्स आहेत, म्हणजे काय राहिला? सिक्स रूट. आणि डी किद्दा? एक दोन तीन चार पाच सहा, म्हणजे डी, बरं का? डी रेस टू सिक्स, बरोबर आहे का? इंटू वन बाय सिक्स, बरोबर आहे का? इंटू दोन किद्दा आहे? दोन, वन बाय सिक्स इंटू टू, म्हणजे जो हे आला डी इंटू टू रेस टू वन बाय थ्री, हा जो झाला तो काय झाला? जी एम डी. बघा, नीट लक्षात ठेवा, जी एम डी. हा नेक्स्ट जी एम डी. आता आपण काय बघितलं? जी एम डी ऑफ थ्री कंडक्टर जेव्हा आपण असे हॉरिझॉन्टली प्लेस आहेत. आता मला बघायचं आहे की जी एम डी, बघा नीट लक्ष द्या, जी एम डी ऑफ इकडे नीट लक्ष द्या रे. हां, जी एम डी ऑफ हॉरिझॉन्टली प्लेस, हॉरिझॉन्टली जी प्लेस असतात त्यांचा जी एम डी काय येतोय, बरोबर आहे का? जी एम डी काय येतोय? आणि हॉरिझॉन्टली नाही, आपण ट्रँग्युलरली प्लेस करू. हॉरिझॉन्टली केलं ना, ट्रँग्युलरली प्लेस. बघा, आपल्याला ह्या दोघांमध्ये कन्झर्व हे करायचं आहे, सेपरेटेड बाय डी 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 डी, बरोबर आहे का? आता मला सांगा रे बाळांनो, जी एम डी काय असतो? इकडे बघा, जी एम डी, बरोबर आहे का? हा ए फेज आहे, हा बी फेज आहे, हा सी फेज आहे. एने बी सोबत डी, एने सी सोबत डी, बरोबर आहे का? लक्ष द्या, बी ने सी सोबत डी आणि बी ने ए सोबत डी, बरोबर आहे का? हा सी ने ए सोबत डी, बरोबर आहे का? आणि सी ने बी सोबत डी, म्हणजे डी रेस टू सिक्स वन बाय सिक्स काय झाला? डी. जी एम डी काय झाला? डी. इकडे बघा, नीट बघा. आता बघा, माझा थ्री फेजेस आहे, दोन्ही पण केसेस थ्री फेजेस आहेत, हॉरिझॉन्टली माउंटेड आणि ट्रँग्युलरली माउंटेड. जेव्हा जेव्हा तुम्ही काय करता, जेव्हा तुम्ही हॉरिझॉन्टली माउंटेड करता तेव्हा जी एम डी डी इंटू क्यूब रूट ऑफ टू येतोय, म्हणजे इथं जी एम डी जास्त येतोय आणि इथं काय येतोय? फक्त डी येतोय. म्हणजे मी कन्क्लूड करू का, ॲट द केस ऑफ
A triangularly mounted case, GMD becomes low, and horizontally mounted मधे काय, GMD becomes high. या दोन लक्षात ठेवा. बघा काय होतोय, at triangularly mounted मधे GMD कमी होतोय, and horizontally mounted मधे GMD काय होतोय, high होतोय. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जी की आपल्याला calculations मधे आपल्याला परत तुम्हाला theoretical question येतो. या conductor चा आणि suppose हे conductor ह्याच्या मधे convert केले तर काय change होतो, GMD कमी होतो. हे conductor ह्याच्या मधे convert केले तर काय होतो, GMD जास्त. तो तुम्हाला भरपूर पॅरामीटर वर क्वेश्चन येतील यावर, त्यामुळे हे करा, नीट हे करा. हा झाला तुमचा जीएमडी आणि जीएमआर पार्ट, बरोबर आहे का. आता आपल्याला बघायचं की इफेक्ट जे आहेत, बरोबर आहे का, आपल्याला बघायचं की आपल्या सिस्टीमवर इफेक्ट होत आहेत, आणि मेनली आपल्या हे जे इथं जे आहेत ते तीन इफेक्ट होत आहेत, इफेक्ट सॉरी चार इफेक्ट. पहिला जो आहे तो स्किन इफेक्ट आहे, पहिला जो इफेक्ट आहे तो स्कीम इफेक्ट आहे, दुसरा जो आहे तो प्रॉक्सिमिटी इफेक्ट आहे, तिसरा जो आहे तो फरंट इफेक्ट आहे, आणि लास्ट जो आहे तो करोना इफेक्ट आहे. मी तुम्हाला सांगतो बाळांनो, ह्या इफेक्ट जे आहेत या इफेक्टवर फिक्स एक क्वेश्चन असतो, कोणत्याही एक्झामला जा फिक्स क्वेश्चन डिझाईन असतो, फिक्स क्वेश्चन. ह्यावर तुम्हाला ह्यावर्षी फिक्स एक तरी क्वेश्चन ह्या चार इफेक्टवर बघणार, त्यामुळे हे जे लेक्चर बघता ना तुम्ही नीट बघा, काय सांगतोय मी, कोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे, कशावर डिपेंड आहे, काय, बरोबर आहे का. स्किन इफेक्ट, स्किन इफेक्ट काय सांगतो रे, स्किन इफेक्ट म्हणजे काय बघा, अ टेंडन्सी ऑफ अल्टरनेटिंग फ्लक्स, द टेंडन्सी ऑफ अल्टरनेटिंग फ्लक्स सिच्युएटेड ऍट आउटर मोस्ट साइड ऑफ कंडक्टर. बघा स्किन इफेक्ट काय सांगतो, हा कंडक्टर आहे, बरोबर आहे का, हा कंडक्टर आहे, ही आउटर मोस्ट साईड आहे, बरोबर आहे का. मी काय म्हणतोय, ही आउटर मोस्ट साईड आहे, इथंच फ्लक्स जमा होणे, बरोबर आहे का, आतमध्ये फ्लक्स जमाच नाही होणे, कळतंय का मी काय सांगतोय, मी काय सांगतोय. बघा टेंडन्सी ऑफ फ्लक्स कॉन्सन्ट्रेटिंग ॲट आउटर साईड ऑफ कंडक्टर, कंडक्टरच्या बाहेरच ह्या फ्लक्स कॉन्सन्ट्रेट होणे, ह्या इफेक्टला म्हणतात स्किन इफेक्ट. बघा ही अल्टरनेटिंग फ्लक्सचा इफेक्ट आहे, अल्टरनेटिंग फ्लक्स जे आहे, जे मॅग्नेटिक फील्ड आहे ती आउटसाईड जी फील्ड आहे, जी फील्ड आहे जी की बघा कंडक्टरमधनं काय व्हायला पाहिजे, हिटनं करंट फ्लो व्हायला पाहिजे होतं, मग तो कशामुळे होत नाही, कारण तुमच्याकडे सप्लाय कसा अल्टरनेटिंग नेचर आहे, बघा इकडं बघा असा नेचरचा सप्लाय आहे, त्यामुळे नॉन लिनियर नॉन युनिफॉर्म नेचरचा सप्लाय, नॉन युनिफॉर्म नेचरचा. म्हणजे बघा कसं आहे रे, हा सपोज इथनं बघा कधी पण जी फील्ड तयार होते ती आउटर मोस्टला होते, ती आतमध्ये पर्यंत गेली तर तुमचा कंडक्टर पूर्ण कंडक्टिंग आहे. इकडे बघा आता काय होतंय, हा सप्लाय इथनं सुरू झाला, झिरो पासनं मॅक्सिममला गेला, हा इथं आला, परत असा गेला, परत असा गेला, परत असा गेला, परत असा, बरोबर आहे का. म्हणजे काय झालं रे, पूर्ण एरिया कंडक्टिंग झाला का, हा एरिया काय राहिला, हा जो जो मी ह्याने दाखवला आहे डार्क सर्फेसने दाखवला आहे, हा एरिया काय झाला रे, नॉन कंडक्टिंग एरिया झाला. म्हणजे ह्या एरियामध्ये कंडक्टिंग पार्टच नाही, ह्या एरियामध्ये फील्ड नाही, कशामुळं, कारण ह्या अल्ट नॉन युनिफॉर्म नेचरच्या, बरोबर आहे का, युनिफॉर्म नेचरचा सप्लाय का, नॉन लिनियर, बरोबर आहे का, म्हणजे नॉन युनिफॉर्म नेचरच्या अल्टरनेटिंग फील्डमुळं, बघा नॉन युनिफॉर्म अल्टरनेटिंग फील्डमुळं काय होतंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ फील्ड ॲट आउटर मोस्ट सर्फेसला होते, आणि त्यामुळे तुमचा काय होतोय, स्किन इफेक्ट होतोय. आणि ह्या स्किन इफेक्ट काय होत आहे रे, ह्या स्किन इफेक्टमुळे काय होत आहे, ह्या स्किन इफेक्टमुळे जो आहे तो जो फिजिकल एरिया ऑफ कंडक्टिंग आहे तो कमी होतोय, जो कंडक्टिंग एरिया आहे, जो ऍक्टिव्ह एरिया ऑफ कंडक्टर आहे तो काय होतोय, कंडक्टिंग कमी होतोय, म्हणजे रेझिस्टन्स वाढतोय, कळतंय का. आणि रेझिस्टन्स वाढला की तुमचा काय होतोय, लॉस फॅक्टर इन्क्रीज होतोय. आता हे स्किन इफेक्ट कशा काय, कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे, कळालं, स्किन इफेक्ट कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे हे भरपूर महत्वाचं आहे, स्किन इफेक्ट कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे हे भरपूर महत्वाचं आहे. बघा स्किन इफेक्ट, स्किन इफेक्ट डिपेंड्स ऑन फॉलोइंग फॅक्टर, स्किन इफेक्ट ऑफ डिपेंड्स ऑन फॉलोइंग फॅक्टर. बघा जो स्किन इफेक्ट आहे तो मेजरली पहिला मी म्हणतो की काय, फ्रिक्वेन्सी डिपेंड आहे, काय, फ्रिक्वेन्सी डिपेंड आहे. बघा मी काय म्हणतो,
आता फ्रिक्वेन्सीवर कसा डिपेंड आहे, सपोज माझा कंडक्टर एरिया एवढा आहे एवढा आहे बरोबर का, तीन मी स्टेजमध्ये दाखवतो बघा, इकडं बघा बघा फ्रिक्वेन्सी पहिल्यांदा काय होते बघा, टाईम पिरियड चेंज केला की फ्रिक्वेन्सी चेंज होते, पहिल्यांदा टाईम पिरियड टी होता बरोबर आहे का, परत काय केला बघा इथं मी फ्रिक्वेन्सीवर कसा डिपेंड आहे ते दाखवतो, डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी, माझी फ्रिक्वेन्सी बघा पहिल्यांदा काय होती बरोबर आहे का, टी फ्रिक्वेन्सी होती मॅडम बरोबर आहे का, टी टाईम पिरियड होता पहिल्यांदा, आता बघा दुसऱ्या वेळेस मी काय केलं, टी पेक्षा थोडा कमी घेतला आणि परत काय केलं, हा जो टी आहे तो टी एवढा घेतला बरोबर आहे का, म्हणजे हा टी वन आहे टी टू आहे हा टी थ्री आहे, मला सांगा जेवढा टाईम पिरियड कमी, काय मी म्हणतोय जेवढा टाईम पिरियड कमी बरोबर आहे का, तुमचा जो वर्किंग टाईम पिरियड आहे जेवढा कमी तेवढा तुमचा काय झाली फ्रिक्वेन्सी हाय झाली बरोबर आहे का, कारण एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वन बाय टी बरोबर आहे का, तुम्ही नेटवर्कमध्ये शिकला असताल बरोबर आहे का, टाईम पिरियड हा जेवढा टाईम पिरियड कमी तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त, कंडक्टर कॉन्स्टंट आहे बघा, इकडे बघा काय होत आहे, इकडे बघा काय होत आहे, आता फ्रिक्वेन्सी बघा, इकडे बघा आता हा एरिया कसा आहे रे पहिल्यांदा, हा जो आहे टाईम पिरियड भरपूर आहे आतमधपर्यंत जाईल बरोबर आहे का, आतमध्येपर्यंत जाईल बरोबर आहे का, कंडक्टर जो कंडक्टिंग आहे असं बरोबर आहे, तेव्हा नॉन कंडक्टिंग एरिया पहिल्या केसमध्ये जेव्हा टी वन होता तेव्हा काय रे एवढा, म्हणजे त्याचे जे फ्लक्स होत्या त्या पूर्ण फील्डमध्ये जात होत्या बऱ्यापैकी, आता परत टी बाय टी टू केला, टी टू केल्यानंतर थोड्या कमी जायला लागल्या फ्लक्स बरोबर आहे का, थोड्या कमी जायला लागल्या बरोबर आहे का, कारण काय झालं जी फील्डचं जी बघा ह्याचं जे मॅग्नेट्यूड आहे आणि ह्याची जी लेंथ आहे ती कमी झाली, त्यामुळं जी सर्कल जी फील्डमध्ये जाणार आहे ती बघा कमी झाली, जास्त झाली थोडी, ही जी ही हा जो पार्ट आहे तो वाढला, म्हणजे नॉन कंडक्टिंग पार्ट वाढायला लागला बरोबर आहे का, मी काय म्हणतोय नॉन कंडक्टिंग पार्ट वाढायला लागला कळतंय का, आता मी काय केलं हे टाईम पिरियड टी थ्री केला तेव्हा फ्रिक्वेन्सी काय आहे, इकडं बघा रे फ्रिक्वेन्सी काय आहे बघा, इकडं जर मी बघा असा असं असंच झालं बरोबर का, अशी अशी फील्ड तयार झाली कळतंय का, मी काय सांगतोय कशामुळं हे झालं रे, हे कशामुळं झालं आणि नॉन कंडक्टिंग एरिया हा झाला बरोबर आहे का, जेव्हा म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढते तेव्हा टाईम पिरियड काय होतोय कमी होतोय, त्यामुळं जे अल्टरनेटिंग फील्ड जी ऍक्टिव्ह एरिया क्रिएट करते ती कमी करते बरोबर आहे का, म्हणजे मी काय म्हणू जसा जसा तुमची फ्रिक्वेन्सी वाढेल तसा तसा तुमचा काय रे स्किन इफेक्ट वाढेल का, तर नॉन ऍक्टिव्ह एरिया वाढायला लागला, नॉन ऍक्टिव्ह एरिया वाढतोय म्हणजेच काय होतोय रे रेजिस्टन्स वाढतोय, रेजिस्टन्स वाढतोय म्हणजेच काय स्किन इफेक्ट वाढतोय बघा, रेजिस्टन्स वाढतोय म्हणजेच स्किन इफेक्ट वाढतोय, रेजिस्टन्स इन्क्रीजेस म्हणजेच स्किन इफेक्ट वाढतोय कळालं, म्हणजे फ्रिक्वेन्सी जर तुम्ही इन्क्रीज केली बरोबर आहे का आणि टाईम पिरियड जर कमी केला तर तुमचा काय स्किन इफेक्ट वाढत जातोय, म्हणजे स्किन इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, हे मला फ्रिक्वेन्सीचं पहिलं रिलेशन कळालं बरोबर आहे का, आता स्किन इफेक्ट कशावर डिपेंड आहे अजून एरियावर, आता आपण एरिया चेंज केलता का रे नाही बरोबर आहे का, तिन्ही कंडक्टर सेम घेतले होते बरोबर आहे का, आता बघा रे बाळांनो आता इकडं बघा एरिया, मी एक फ्रिक्वेन्सी लावतो एका त्याला काय लावतो एक फ्रिक्वेन्सी लावतो कशाला एका कंडक्टरला आणि त्याचा एरिया पहिल्यांदा एवढा आहे परत एवढा आहे आणि परत एवढा कंडक्टरचा एरिया आहे, आता मी बघतो की स्किन इफेक्ट एरियाला कसा प्रपोर्शनल आहे ते मला बघायचं आहे, ते मी कसं बघणार आहे इकडं बघा, इकडं बघा स्किन इफेक्ट बघा, एवढी फ्रिक्वेन्सी होती तेव्हा काय होत होता एरिया ऑफ कंडक्टर बारीक होता तेव्हा नॉन कंडक्टिंग एरिया बघा एवढाच राहत होता, बघा नीट बघा नीट डायग्राम येत नसतील पण मीनिंग नीट लक्षात ठेवा बघा, आता तेवढाच बघा फ्रिक्वेन्सी चेंज केली नाही फक्त एरिया ऑफ कंडक्टर चेंज केला आहे बरोबर आहे का, काय केलं आहे आता बघा नॉन कंडक्टिंग एरिया केवढा राहायला लागला हा राहायला लागला, आता बघा आणखीन इन्क्रीज केला कारण फ्रिक्वेन्सी तर चेंज नाही तेवढाच एरिया व्यापणार आहे, बघा नॉन कंडक्टिंग काय झाला एवढा एरिया झाला, म्हणजे मला काय कळालं जर मी कीपिंग कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी जर एरिया इन्क्रीज केला काय केला एरिया इन्क्रीज केला तर माझा स्किन इफेक्ट काय व्हायला लागला आहे इन्क्रीज व्हायला लागला आहे, त्यामुळे नीट लक्षात ठेवा विथ इन्क्रीजिंग एरिया स्किन इफेक्ट काय होतोय इन्क्रीज होतोय, म्हणजे मी लिहू का रे स्किन इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया, कळतोय का स्किन इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया, आता बघा दुसरं जे आहे ती थर्ड फॅक्टर आहे परमेबिलिटी, म्हणजे म्यू 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 कसा डिपेंड आहे बरोबर आहे म्यू वर कसा डिपेंड आहे
बघा हा कंडक्टर आहे, बघा तो कशा कशामुळे स्किन इफेक्ट होतोय, अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्डमुळे. कशामुळे? अल्टरनेटिंग नेचरच्या मॅग्नेटिक फील्ड कॉन्सन्ट्रेट झाले आउटसाइड द कंडक्टर. ह्या आउटसाइड कॉन्सन्ट्रेशन ऑफ फील्ड याच्यामुळे काय होतोय, स्किन इफेक्ट होतोय. आता मला सांगा रे, तो तो परमॅबिलिटीवर कसा डिपेंड असेल? जर मॅग्नेटिक कंडक्टिव्हिटी जास्त असेल, बरोबर आहे का, मॅग्नेटिक कंडक्टिव्हिटी जास्त असेल तर फ्लक्स काय जाणार आहेत, आतमध्ये जाणार आहेत का रे? नाही, सगळ्या फ्लक्स इथंच. जर मॅग्नेटिक कंडक्टिव्हिटी नसेल तर काय फ्लक्स इकडे जाणार आहेत, आतमध्ये जाणार आहेत. म्हणजे मी म्हणू का, जसा जसा मी वार वाढेल तसा तसा स्किन इफेक्ट वाढतोय, किंवा मी झिरो वाढेल तसा तसा काय होतोय, स्किन इफेक्ट. कारण त्याला काय होतंय रे, मॅग्नेटिक कंडक्टिव्हिटी भेटली की कॉन्सन्ट्रेशन ऑफ फील्ड जे आहे ते आउटसाइडच होतीये, कळतंय का? म्हणजे मी काय म्हणतोय, जसा जसा तुमची कंडक्टिव्हिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड वाढेल तसं तसे तुमचा स्किन इफेक्ट काय होतोय, जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ चार्जेस आहे ते आउटसाइड होत आहेत. आणि म्हणजेच काय होत आहे, फिजिकल एरिया कमी होतोय, जो ऍक्टिव्ह एरिया आहे तो कमी होतोय. त्यामुळे स्किन इफेक्ट मी वारला कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे म्हणू का रे जी स्किन इफेक्ट आहे, बघा जो स्किन इफेक्ट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फ्रिक्वेन्सी, एरिया आणि म्यू, बरोबर आहे का. ह्या तीन फॅक्टरला जो आहे तो स्किन इफेक्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. स्किन इफेक्ट त्या ह्या तीन ह्याच्यावर डिपेंड आहे. आता मला सांगणार आहे स्किन इफेक्ट इन डी सी, स्किन इफेक्ट इन डीसी. आता बघा हा कंडक्टर आहे, फ्रिक्वेन्सी किती, डीसीची झिरो आहे, बरोबर आहे का. मला सांगा रे, ही फील्ड अशी झाली, अशी जाणार, अशी जाणार, अशी जाणार, अशी जाणार, अशी म्हणजे काय होणार रे, पूर्ण फिजिकल एरिया जो फील्ड जी आहे, जी फील्ड आहे जी डीसीमुळे फील्ड प्रोड्यूस झालेली, ती अल्टरनेटिंग नेचर नाही, युनिफॉर्म नेचरची. त्यामुळे डीसीमध्ये पूर्ण फिजिकल एरिया यूज होणार, बरोबर आहे का. जो फिजिकल एरिया ऑफ कंडक्टर आहे तो पूर्ण यूज होणार का, कारण तिथं रिव्हर्स होत नाही फील्ड, किंवा माघारी जात नाही जसं की इथं जात होती, बरोबर आहे का. इथं इथनं आली की अशीच होणार, म्हणजे डीसीमध्ये काय होणार, इकडून फील्ड आली की अशी जाणार, परत इकडे थडकणार, इथं बाउन्स बॅक, म्हणजे पूर्ण फिजिकल एरिया कव्हर होणार. आणि पूर्ण फिजिकल एरिया कव्हर झाला की स्किन इफेक्ट काय होणार, झिरो होणार, बरोबर आहे का. स्किन इफेक्ट काय होणार, झिरो होणार, स्किन इफेक्ट झिरो होणार. मग इन केस ऑफ डी सी सप्लाय काय असतो, स्किन इफेक्ट असतो का, नाही का, तर युनिफॉर्म मॅग्नेटिक जी जो इनि फील्ड जी असते ती युनिफॉर्म नेचरमध्ये असते. त्यामुळं जो स्किन जो डी सीमध्ये फिजिकल एरिया कव्हर असतो तो पूर्ण असतो आणि रेजिस्टन्स झिरो असतो. त्यामुळं स्किनमध्ये काय सॉरी डी सीमध्ये स्किन इफेक्ट नसतो. आता नेक्स्ट जो आहे याचा याचा मोठा भाऊ म्हणायचा, स्किन इफेक्टचा मोठा भाऊ तो जो आहे तो प्रॉक्झिमॅटी इफेक्ट आहे. स्किन इफेक्टचा मोठा भाऊ म्हणजे काय रे, प्रॉक्झिमेटी इफेक्ट आहे. नीट लक्ष द्या, स्किन इफेक्टचा जो मोठा भाऊ आहे तो आहे तो म्हणजे प्रॉक्झिमेटी इफेक्ट. आता प्रॉक्झिमेटी इफेक्ट मध्ये काय डिफरन्स आहे रे, प्रॉक्झिमेटी इफेक्ट म्हणजे काय, जेव्हा दोन कंडक्टर प्लेस आहेत, बरोबर आहे का, सेम आहे, स्किन इफेक्ट आहे. स्किन इफेक्टचा मोठा भाऊ म्हणायचं, बघा स्किन इफेक्ट झाल्यानंतर अल्टरनेटिंग फ्लक्स फील्ड काय होते आउटर कंडक्टरला काय होते, बघा अल्टरनेटिंग फील्ड काय होते आउटर कंडक्टरला कॉन्सन्ट्रेट होते, बरोबर आहे का, बरोबर आहे. आता ही फील्ड, आता बघा एक्सेसिव्ह व्होल्टेज झालं, एक्सेसिव्ह फ्रिक्वेन्सी झालं तर ही फील्ड काय होते, ही फील्ड एका कंडक्टरकडून दुसऱ्या कंडक्टरमध्ये सेटअप होते. म्हणजे एक्सचेंज ऑफ फील्ड फ्रॉम वन कंडक्टर टू अनदर कंडक्टर, कशामुळं, अल्टरनेटिंग फील्ड, जी अल्टरनेटिंग फील्ड जनरेट झालेली आहे तुमच्या आउटर साइड ऑफ कंडक्टर, ट्रॅव्हल्स वन कंडक्टर टू अनदर कंडक्टर अँड सेट अप ऑन अनदर कंडक्टर, बरोबर आहे का. काय होते, एका कंडक्टरकडून दुसऱ्या कंडक्टरकडे ट्रॅव्हल होते आणि दुसऱ्या कंडक्टरवर सेटअप होती. ह्या सेटअप झाल्यामुळं काय होतं, अनबॅलन्सिंग होतं. काय होतं, अनबॅलन्सिंग होतं, म्हणजे इथं फील्ड स्ट्रेंथ कधी इन्क्रीज होते, कुणाची जास्त होते, बरोबर आहे का. त्यामुळे फॉल्टेजचे चान्स असतात. आणि प्रॉक्झिमॅटिक इफेक्ट कळालं की अल्टरनेटिंग फील्डमुळेच होतो, फक्त काय एका कंडक्टरची फील्ड दुसऱ्या कंडक्टरमध्ये सेटअप होणं. आता हे काय म्हणतात, हा इफेक्ट आहे, बरोबर आहे का. आता हे इफेक्ट आहे हा कशामुळे होतो, जर तुमच्याकडे एक्सेसिव्ह व्होल्टेज झालं, बरोबर आहे का, एक्सेसिव्ह फ्रिक्वेन्सी झाली, एक्सेसिव्ह ट्रान्झियंट आला, यामुळे जो इफेक्ट होतो त्याला काय म्हणायचं, प्रॉक्झिमॅटी इफेक्ट होतो. आता प्रॉक्झिमॅटी इफेक्ट काय होतो, कधी कधी कॅपॅसिटर पण इन्क्रीज करतो. बघा ह्या कंडक्टर तो ग्राउंड सोबत झाला तर इथं काय होतो, एक ग्राउंड कॅपॅसिटर तयार होतो ज्यामध्ये चार्ज असतात, म्हणजे प्रॉक्झिमॅटी इफेक्ट ऑल्सो फॉर्म्स द कॅपॅसिटर.
प्रॉक्सिमिटी जो इफेक्ट है तो काय करतो आल्सो फॉर्म्स द कॅपॅसिटर. बरोबर आहे का? प्रॉक्सिमिटी इफेक्ट हा जो आहे तो कशामुळे होतो? नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड जे असते सर्क्युलेट होते जे अराउंड द कंडक्टर आहे, सेम ॲज स्किन इफेक्ट, फक्त काय आहे एका कंडक्टरकडून दुसऱ्या कंडक्टरकडे फील्ड सेटअप होते. जी फॅक्टर्स अफेक्टिंग आहे सेम ॲज स्किन इफेक्ट, काहीच डिफिकल्टी नाही. फक्त काय आहे यामध्ये की एका कंडक्टर तो दुसऱ्या कंडक्टर, फक्त कारणं काय आहेत की एक्सेसिव्ह जास्तच फ्रिक्वेन्सी झाली. बरोबर आहे का? जास्तच फ्रिक्वेन्सी झाली, आणखीन काय रे जास्तच व्होल्टेज झालं, ओव्हर व्होल्टेज झालं, ह्या सगळ्या कारणांमुळे काय होतं हे होतं. आता नेक्स्ट आहे फॅरंटे इफेक्ट. फॅरंटे इफेक्ट आता आपल्याला बघायचं की फॅरंटे इफेक्ट म्हणजे नेमकं काय. बरोबर आहे का? आता फॅरंटे इफेक्ट जो आहे, बरोबर आहे का, त्याचं मीनिंग काय बघा, म्हणजे काय तुम्ही सेंडिंगला बघा, ही सेंडिंग एंड आहे, हा रिसिव्हिंग एंड आहे. सेंडिंग एंडला 10 व्होल्टेज सप्लाय केलं आणि रिसिव्हिंग एंडला 15 आलं. बरोबर आहे का? नीट लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. सेंडिंग एंडला किती आहे? 10 आहे आणि रिसिव्हिंग एंडला काय? 15 आहे. बरोबर आहे का? नीट लक्षात घ्या. आता सेंडिंग एंडला 10 आहे आणि रिसिव्हिंग एंडला 15 आलं म्हणजे काय झाला? फॅरंटे इफेक्ट झाला म्हणतात. म्हणजेच सेंडिंग एंड व्होल्टेज, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज मोर दॅन सेंडिंग एंड व्होल्टेज, आणि हे सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंड हे जास्त कधी होत आहे? ॲट द कंडिशन ऑफ नो लोड. बघा, नो लोड ऑर लाईट लोड, नो लोड ऑर लाईट लोड ह्या ज्या कंडिशनला जेव्हा तुमचं रिसिव्हिंग एंड व्होल्टेज जास्त होत आहे त्याला काय म्हणायचं? फॅरंटे इफेक्ट म्हणायचं. आता हे इफेक्ट कशामुळे होत आहेत रे, काय कारण आहेत ह्या इफेक्टचे, कॉजेस ऑफ इफेक्ट. जेव्हा तुमची सिस्टीम नो लोड आणि लाईट लोडला असते तेव्हाच फॅरंटे इफेक्ट का होतो रे? काय असतं? आपला कॅपॅसिटर चार्ज होतो. बरोबर आहे का? चार्ज राहतो कुठपर्यंत? त्याला जेव्हा डिस्चार्जिंगला काहीच मिळत नाही तोपर्यंत चार्ज राहणार आहे, म्हणजे एका सिच्युएशन पर्यंत चार्ज राहणार आहे. सपोज तुम्ही कॅपॅसिटरला 200 व्होल्ट दिलं तर 200 व्होल्ट काढलंच नाही तर कॅपॅसिटर डिस्चार्ज होईल का रे? नाही. काय होईल? चार्ज करून ठेवेल. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही काय करतात 100 व्होल्ट करतात म्हणजे त्याची कॅपॅसिटी किती आहे? 200. मग 100 काय करेल? रिव्हर्स सप्लाय करेल. म्हणजे काय? जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या एनर्जी स्टोरेज एलिमेंटवरचा लोड कमी करता तेव्हाच तो काय करतो? डिस्चार्जिंग सुरू करतो. काय करतो? डिस्चार्जिंग सुरू करतो. त्यामुळं हा फॅरंटे इफेक्ट आहे तो कधी होतो? नो लोड ऑर लाईट लोड. हा आता हा इफेक्ट कशा कशामुळे होतो? हा इफेक्ट जो असतो तो होतो एनर्जी स्टोरेज एलिमेंटमुळं. आपण युनिव्हर्सिटीमध्ये शिकलो की कॅपॅसिटरमध्ये होतो, पण तसं नाही. फॅरंटे इफेक्ट एल आणि सी दोन्ही पण एनर्जी स्टोरेज एलिमेंटमुळं होतो. कशा? चार्जिंग आणि डिस्चार्जिंग प्रोसेसमुळं होतो. म्हणजे इंडक्टरमध्ये पण चार्जिंग आणि डिस्चार्जिंग प्रोसेस असते आणि कॅपॅसिटरमध्ये पण डिस्चार्जिंग आणि चार्जिंग प्रोसेस असते. त्यामुळे पण डॉमिनंटली जो ऑकर्ड होतो, डॉमिनंटली जो होतो तो कॅपॅसिटरमुळं होतो. बरोबर आहे का? डॉमिनंटली जो फॅरंटे इफेक्ट ऑकर होतो तो कशामुळं होतो? कॅपॅसिटरमुळं. कळतंय का? काही डिफिकल्टी आहे का? मला वाटतं डॉमिनंटली ऑकर्ड होतो तो कशामुळं? कॅपॅसिटरमुळं ऍक्ट होतो. त्यामुळे लक्षात ठेवा फॅरंटे इफेक्ट एल आणि सी दोन्ही पदामध्ये पण होतो, पण डॉमिनंटली जो ऑकर होतो तो चार्जिंग कॅपॅसिटरमुळं होतो. आणि जेव्हा फॅरंटे इफेक्ट होतो तो कुठं होतो? नो लोड ऑर लाईट लोड कंडिशन. एक नोट लिहून घ्या, फॅरंटे इफेक्ट डज नॉट ऑकर्ड इन शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. फॅरंटे इफेक्ट हा शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये ऑकर्ड होत नाही. बरोबर आहे का? तर कॅपॅसिटर ॲब्सेंट असतो, कॅपॅसिटर ॲब्सेंट होतो. फॅरंटे इफेक्ट ऑकर्ड इन मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये ऑकर्ड होतो, पण हे जो आहे फॅरंटे इफेक्ट शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये अवॉइड होत नाही. आता बघा, रिसिव्हिंग एंड सेंडिंग एंडपेक्षा जास्त झालेलं आहे, मग त्याला अवॉइड करायचं आहे. बरोबर आहे का? मग अवॉइड इफेक्ट, अवॉइड इफेक्ट, इफेक्ट अवॉइड करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? शंट रिॲक्टर यूज करावा लागेल रिसिव्हिंग एंडला. काय करावं लागेल? बघा, प्रिकॉशन काय घ्यायची? शंट रिॲक्टर घ्यावा लागेल. बघा, शंट रिॲक्टर ॲट रिसिव्हिंग एंड साईड. बघा, शंट रिॲक्टर कनेक्ट करावा लागेल कुठं? तुम्हाला रिसिव्हिंग एंड साईडला. जर तुम्हाला काय करायचं असेल, फॅरंटे इफेक्ट अवॉइड करायचा असेल, हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला फॅरंटे इफेक्ट अवॉइड करायचा असेल तर काय करायचं? शंट रिॲक्टर जो आहे तो काय करायचा? रिसिव्हिंग एंडला कनेक्ट करायचा. आणि जेणेकरून शंट रिॲक्टर रिसिव्हिंग एंडला कनेक्ट केल्यामुळं तुमचा काय होईल? फॅरंटे इफेक्ट काय होईल? रिड्यूस होईल. बरोबर आहे का? आता फॅरंटे इफेक्ट जो शंटमध्ये करायचा आहे त्याची व्हॅल्यू मी तर कॅपॅसिटर आणि इंडक्टर कॅल्क्युलेशनमध्ये सांगेल, पण ABCD पॅरामीटरमधनं
जो शंट रिएक्टर असतो जो फेरंटे इफेक्ट रिड्यूस करायला केलेला असतो बी डिवाइडेड बाय 1 माइनस ए इन ओहम हे नीट लक्षात ठेवा हे ज्यावर प्रॉब्लेम कधी कधी विचारतात बी ए बी सी डी पॅरामीटर मध्ये बी काय आहे हे मी शिकवेल पण इथं शंट रिएक्टरची व्हॅल्यू किती जर ए बी सी डी पॅरामीटर वरन काढली तर आणि फिजिकल पॅरामीटर वरन काढली तर नेक्स्ट चॅप्टर मध्ये मी तुम्हाला ते शिकवणारच आहे बरोबर आहे का तर मला वाटतं की फेरंटे इफेक्ट तुमचा झालेला असेल फेरंटे इफेक्ट म्हणजे काय रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज कारण काय त्याचे कशामुळे होतो डॉमिनंट पार्ट काय कोणत्या ट्रान्समिशन लाईन होते कुठं होत नाही बरोबर आहे का कसा अवॉइड करायचा हे जे चार पाच पॉईंट आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आणि हेच तुम्हाला रिपीटेडली यूज म्हणजे रिपीटेडली आस्किंग आहेत हे जे पॉईंट आहेत ते रिपीटेडली आस्किंग आहे आपल्याला जो नेक्स्ट नेक्स्ट जो इफेक्ट राहिला तो करोना इफेक्ट सगळ्यात लास्टचा जो इफेक्ट आहे जो सगळ्यात लास्ट इफेक्ट आहे तो म्हणजे करोना इफेक्ट नीट लक्षात